राष्ट्रमाता जिजाऊंच्या नावाने सुरू झालेल्या या सर्वांग सुंदर शाळेच्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतोय, आणि त्याचबरोबर आमचे मित्र अरुण अधिकारी यांचं खास करून कौतुक करतो की जे आम्हाला कोणालाच जमलं नाही ते त्यांनी करून दाखवलं, आणि एक नवीन पिढी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने उभी करण्याचा ध्यास त्यांनी घेतला आणि तो यशस्वी करून दाखवला। म्हणून अरुण, तू खरं तर आमच्यापेक्षा खूप पुढे आहेस, आणि तरीही तू आम्हाला मान सन्मान देतोस, त्याबद्दल तुझे आम्ही आभारी आहोत। खूप वेळ झालेला आहे, मी जाता जाता फक्त एकच सूचना करेन की शिक्षकांनी खूप चांगल्या मेहनतीने ही शाळा उभी केलेली आहे। एका वेगळ्या प्रकारचे संस्कार या विद्यार्थ्यांना देण्याचं पवित्र काम केलेलं आहे। जे पहिली ते चौथी पर्यंतचे विद्यार्थी हे खरं तर घडवण्याचं काम हे खूप कठीण असतं। याच वयामध्ये विद्यार्थ्यांची जडणघडण होत असते। प्रत्येक पालकाचं, म्हणजे आम्ही जेव्हा आमची मुलं शाळेमध्ये पाठवतो तेव्हा आमचं स्वप्न असतं की आमचे विद्यार्थी, आमची मुलं ही आमची संपत्ती आहे। म्हणजे ही जर चांगली निघाली तर आम्हाला कुठलीही संपत्ती कमावण्याची गरज नाही, पण हीच मुलं जर वेड्या वाकड्या वळणाला गेली तर मात्र आम्ही कितीही संपत्ती कमावली त्याचा उपयोग होत नाही। आणि म्हणून याच वयामध्ये जी जडणघडण व्हायला पाहिजे ती ज्या पद्धतीची असायला हवी तीच पद्धत आपण या शाळेमध्ये अवलंबिलेली आहे। चांगल्या पद्धतीने तुम्ही विद्यार्थी घडवत आहात, तुम्हाला धन्यवाद द्यायचे तेवढे थोडेच आहेत। खरं तर बोलायचं खूप काही होतं, मात्र आता सगळ्यांना उत्सुकता आहे ती या सर्वांग सुंदर अशा कार्यक्रमाची। म्हणून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतोय आणि इथेच थांबतोय। जय जिजाऊ, जय शिवराय।